मिरज तालुक्यातील सुभाष नगर येथे बुधवारी बंद घराचा दरवाजा फोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे 2.25 लाख रुपयांचे 5 तोळे सोन्याचे दागिने आणि 1 लाख रुपयांची रोकड लंपास केली होती. बुधवारी दुपारी 12 वाजता भर दिवसा ही चोरी झाल्यानं परिसरात घबराट पसरली होती. याबाबत उत्तम यल्लाप्पा नाईक व वर्ष 40 यांनी मिरज ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली होती. बुधवारी सकाळी ते घराला कुलूप लावून मिरजेत काही कामानिमित्त गेले होते. दुपारी 12 च्या सुमारास ते घरी परतले असता त्यांना घराचा दरवाजा उघडा दिसला. त्यांनी आत जाऊन पाहणी केली असता अज्ञात चोरट्यांनी तिजोरीचा दरवाजा फोडून सोन्याची चेन आणि ब्रेसलेट असा 5 तोळे दागिने 2.25 लाख आणि रोख 1 लाख रुपये चोरून नेले असल्याचं स्पष्ट झाले होते. याबाबत उत्तम नाईक यांनी मिरज ग्रामीण पोलिसात फिर्याद दिल्यानंतर ग्रामीण पोलिसांनी तपासाची चक्र दिवसभर सुरू केल्यानंतर पोलिसांच्या भीतीनं चोरट्यांनी सायंकाळी पुन्हा एकदा दागिने असलेला डबा कपाटात आणून ठेवला असल्यानं तो सापडला आहे. मात्र चोरीतील रकमेचा ठावठिकाणा लागला नाही, त्यामुळे चोरटा हा फिर्यादीच्या नात्यातील असल्याचा संशय पोलिसांना बळावला आहे.